इकबाल महबूब मोमीन वय 34 राहणार कुमठा नाका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं रद्द करून आरोपीस निर्दोष मुक्त केलंय। यात हकीकत अशी की दिनांक 12 मे 2015 रोजी सायंकाळी 6 वाजता इकबाल हा दारू पिऊन आला आणि त्याची पत्नी फातिमा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून घरातील चिमणीतील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिलं। त्यानंतर तिच्यावर उपचार चालू असताना ती दिनांक 23/5/2015 रोजी मयत झाली। सदर घटनेबाबत आरोपीची पत्नी फातिमा हिनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दिनांक 13/5/2015 रोजी फिर्याद दिली होती। सदरचा गुन्हा अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नोंद झाला होता, त्यावरून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं। हा खटला सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात चालला, त्यावर न्यायालयानं खून केल्याच्या आरोपाखाली आरोपी इकबाल मोमीन याला जन्मठेपेची शिक्षा ठोठा होती। यावर आरोपी इकबाल यांना ऍडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात सदर शिक्षेविरुद्ध अपील दाखल केलं होतं। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयताचे मृत्यूपूर्व जबाबमध्ये विसंगती आहे, त्यामुळे ते विश्वासार्ह नाही, त्या पृष्ठार्थ उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले आणि तेच ग्राह्य धरून न्यायाधीशांनी इकबाल मोमीन याला जन्मठेपेची शिक्षा रद्दबातल करून आरोपीस निर्दोष मुक्त केलंय, अशी माहिती ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी दिली आहे। आरोपी इकबाल मोमीन यांना खुनाच्या आरोपाखाली झालेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती एस एस जाधव व श्री एस व्ही कोतवाल यांनी रद्द करून आरोपीस निर्दोष मुक्त केले। सदर प्रकरणातील हकीकत अशी, 13 मे 2015 रोजी आरोपी इकबाल हा दारू पिऊन सायंकाळी 6 वाजता घरी आला व आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीस मारहाण केली व तीस घरातील चिमणीमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतवून तीस पेटवून दिले। पत्नी फातिमा हिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। उपचाराच्या दरम्यान 23 मे 2015 रोजी ती मयत झाली। दिनांक 13/5/2015 रोजी आरोपीच्या पत्नीने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलिसांपुढे मृत्यूपूर्वक जबाब देऊन फिर्याद दाखल केली। सदर फिर्यादीमध्ये आरोपीने तिच्यावरती रॉकेल ओतून तीस मारहाण करून तिच्या चारित्र्याच्या संशयामुळे तिचा खून केला आहे, अशी आरोप आरोपीवरती करण्यात आले होते। सदर प्रकरणाची तपास पूर्ण झाल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यात आली। सत्र न्यायालय सोलापूर येथे खटला चालवला गेला। खटल्याच्या अखेर पुरावा पाहून सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपीस खुनाच्या आरोपाखाली दोषी धरून त्यास लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा ठोठावली होती। सदर शिक्षेविरुद्ध आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने अपील दाखल केले होते। अपीलच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही युक्तिवाद मांडला की हे जे मृत्यूपूर्वक जबाब जे मयताचे नोंदवण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये विसंगती आहे व ते जबाब विश्वासार्ह नाहीत। पुष्टार्थ ह्या जे दिलेली शिक्षा आरोपीला दिलेली शिक्षा ही इट इज नॉट बियॉन्ड रिझनेबल डाऊट असा युक्तिवाद मांडला। तो युक्तिवाद न्यायमूर्तींनी ग्राह्य धरला आणि आरोपी इकबाल मोमीन या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे। यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ऍडव्होकेट अमित पालकर यांनी काम पाहिले।